का म्हणे त्यातल्या त्यात खरंच जागावत होता. आपली भोपाळी याच्यात फरक काय? ही भोपाळीच आहे. जागो मोहन प्यारे ऐकलात? अकबर बादशाने थक्क झाले. काय कळलं तर निघून जाईल, कळलं तर निघून जाईल. तो माझ्याकरता गात नाही, तो तुझ्याकरता गात नाही, तो प्रभूकरता गातोय. म्हणून प्रभूकरता गाणं, त्या गाण्याचंच नाव भजन. माझं बोलणं कळलं का? थोडाच फरक आहे, असं काही नाही. थोडा इथलं इथे फरक, इथला इथे फरक. म्हणून कीर्तनामध्ये देव उपस्थित असतो आणि त्याच्यापुढे केलेलं भजन हे गाणं हे भजनच असतं. मी माझ्या गाठचं म्हटलं का? देव कुठे आहे? ज्या ठिकाणी माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. म्हणून ते काय आहे? कीर्तन आहे. आणि गाणं गाताना सुद्धा प्रभूला मनात धरून गाणं, ते गाणं सुद्धा तुमचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. माणसाने म्हटलंच पाहिजे वा 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 वा. गाणं असं पाहिजे की सम न कळणारला सुद्धा समीर मान आणली पाहिजे. तर ते गाणं एक दोन तीन चार आता एक दोन तीन चार करता करता पुढची एक केव्हा येते ती कोणाला नाही. अहो फार गमती गमती असतात हे. आता बसली आहे बघा, एका गाणारला मी विचारलं एकतालची सम कुठच्या मात्रेला, त्रितालची कुठच्या मात्रेला, झपतालची कोणच्या मात्रेला. तो म्हणला काहीची चौथ्या मात्रेवर असते, काहीची गेला खड्ड्यात. अरे कोणताही ताल असू दे, सम पहिल्या मात्रेवरच असते. हा तशी पहिली मात्रा नामच आहे. कळलं का तुम्हाला? पहिली मा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा बाबा. मी टीका टिप्पणी करत नाही, पण मला वाटलं ते सांगतो. काही काही नाम मोजतात, मोजू नका, मोजू नका. मोजायची गरज नाही, आवश्यकता नाही, बिलकुल आवश्यकता नाही. काही काही ते दहा टाकलेलं खडे टाकतात. म्हणजे एक दोन तीन चार राम 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 राम, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा राम. आकडे मोजतोयस राम? अरे लय लागे तोपर्यंत राम म्हणावं. कशाला पाहिजे मोजायला? कशाला पाहिजे? हां हे मोजायच्या भानगडीत पुढं नको. त्याचं मोजमापच कळत नाही, तो मोजतोच काय. याने 33 कोटी जप केला, जाऊ दे 33 कोटी. एकदा राम म्हण, एकदा राम म्हटलं तरी पुरे आहे, पुष्कळ झालं. जास्ती राम म्हणण्याची गरज नाही. राम नामामध्ये इतकी ताकद आहे की म्हटल्यावर उद्धार पाहिजे. डॉक्टर कसं काय, एका गोळीत ताप उतरलाच पाहिजे अनुभवी डॉक्टर. तसं एका नामाने तुमचा उद्धार झालाच पाहिजे अनुभवी कीर्तनकार. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावानिवर, ऐसा द्यावानिवर.
द्वारी उभा क्षणभरी एक क्षणभर उभा रहा आणि क्षणभर असे हाक मार बस एका हकेत धावत होता पाहिजे. हाक हे वैकुंठ ती कहे गजराज काय हाक होती बर का हत्ती ते पण पुष्कळ जनावराला कळतं ते माणसाला कळत नाही की भाई माणसाचा नंबर त्याच्यावर असल्या कारणाने ते कळत हे स्वाभाविक. तेव्हा आत्तेचा मगरीने पाय धरला जास्ती सांगत नाही ओढायला लागलं जसं त्या आतमध्ये ओढायला लागलं ना त्याचा 10-15 बायका 5-50 पोरं नातवंड भरपूर सगळे त्याला धरून ओढत आहेत आणि जसं आतमध्ये निघालं तसं त्या हत्तीने सांगितलं पट्टराणाने एक एक सोडून व्हा माई आता पुढे काय कितीही मोठे संसारातले हत्ती असतात माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी एकलामी दुःख भोगी कुंभ पाक लाचणी कोण निघाला मग त्याला वाटलं बायको तिने हळू शेपूट सोडलं मग सगळेच जाऊन काठावर उभं राहिले आणि सोडले आणि बाय 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 त्या बायका काय म्हणत होत्या माहिती आहे का बरं झालं गेला तू आता तुझ्या माझ्यातलं भांडण मिटलं नाही कळलं तुझा नवरा का माझा नवरा तुझ्यावर प्रेम जास्ती का माझ्यावर प्रेम गेलं ते बरं झालं ना मग त्यांनी विचार केला आता कोणी शिल्लक राहिलं नाही त्या विश्वाचा नियंता कोण असेल त्याने येऊन मला वाकतावं हारी हारी म्हटल्याबरोबर इतकी कळवळून हाक मारली हाक वर पोचली वैकुंठात आणि जेवायला बसले होते रुक्मिणी म्हटल्यावर कुठे निघाले हाक हे वैकुंठ ती कहे गहराज इतक्या जोराने आले हा शब्द वैकुंठात म्हटला आणि ती म्हणण्याकरता हत्तीजवळ आले आणि त्यांनी ते फूल घेतलं आणि दिलं त्याला सोडवलं खरी ते मगर होतं की नाही त्याला सोडवल्यावर घेऊन निघाली विमानातून बसून ते म्हणले ओ महाराज कुठे निघाला कुठे निघाला कुठे तुम्ही हां ते म्हणले काय झालं अं म्हणले त्याला घेऊन जा तर आमचं काय अरे आमच्या भक्ताला तू छेडलंस आपण म्हणले तुम्हाला कळत नाही का म्हणले मी खाली होऊन काय सांगेन माहिती आहे का देवाचं तोंड पाहून सुद्धा पाप जळत नाही आणि तुला कळलं नाही का देवा मी तुझ्या भक्ताचे पाय धरले होते संत चरण रजे लागता सहज आणि खाली जाऊन हेच सांगीन देवाचं तोंड बघू नका त्याचं तोंड बघून उद्धार होत नाही हा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे असं कीर्तन खाली करू का नकर बोले देवाशी हसू आले नकर बोलल्यावर देवाला हसू आलं जरा महाराज म्हणले बाजूला सरा त्या नाही घ्या नाही ते खाली जाऊन आग लावतील खाली माझं बोलणं कळलं का हे खाली राहून काही बरोबर करायचे नाहीत आमचा अपप्रचार करतील घ्या माझं बोलणं कळलं का नामात किती ताकद आहे हा कहे वैकुंठ नुसतं हरी म्हटल्याबरोबर खलास पण त्या कळवळ्याने बाहेर पडलं पाहिजे कळलं का रे बाबा अरे बाबा अहंकार निशी घनदाट त्याला अहंकार होता माझ्या बायका किती माझी पोरं किती सगळी शेपट घालून पळून गेली कोणीच राहिलं नाही तसं निक्षात घ्या कोणी जरी नसलं तरी तुमचा अंतरात्मा तुमच्याजवळ आहे त्याचा धावा करा
शेवटचा काळ सुखाचा, अंतकाळ अत्यंत आनंदात प्रेमात जाईल. ज्ञानेश्वर हो. उद्याचा बंद तर एक मिनिट गडबड का करता हो, एका मिनटाकरता गडबड करू नका. उद्या असा बंद आहे, मगाशी सांगितलं आहे, आपलं कीर्तन बंद राहणार नाही. पण गडबड झाली नाही तर, उद्या रस्त्याने येताना कुणी काचेवर दगड मारले, अमकं मारले, तर मी चौकशी करून मी त्यांना सांगितलं की तुमचीच गाडी पाठवा, ते नाव आहे तुमचं म्हणजे आम्हाला बरं पडलं. आम्हाला तसं कुणी ओळखतही नाही, फेटा बांधला तर ओळख, नाहीतर काही कुणी ओळखत नाही. पण श्रीमंत दगडूशेठ हलवे गाडी म्हटल्यावर कोणी येईल तेव्हा एवढ्याकरता सांगितलं की उद्या कार्यक्रम होईलच, पण अशी जर काही भानगड झाली तर होणार नाही. तिची कॅसेट्स आहे, पुस्तक आहे, आणि मुंबईच्या मंदिराचं काम चालू आहे. आता अजून 4-5 कोटीचं काम बाकी आहे, त्यांना सहाय्य करायचं असेल त्यांनी जरूर करावं. बापदादाई माऊली आई, बापदादाई माऊली जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेडी वाकुडी उत्तर, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, हा नाही विचारिला अधिकार मी आपला, करा क्षमा अपराध आ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध आ ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्यांना माळा घालायची असतील त्यांच्याकरता मी बसणार आहे. शिस्तीत या, शिस्तीत दर्शन घ्या.